येशू ख्रिस्ताच्या अतिथोर आणि मोलवा नावामध्ये आपणास पुन्हा एक वार प्रेमाचा सलाम आणि देवाचं वचन ऐकण्याकरिता आपणही माझ्याबरोबर पवित्रशास्त्र बायबल हातात घेऊन योहानकृत शुभवर्तमान 3 अध्याय आणि 16 वचन वाचू शकता. त्या ठिकाणी असं लिहिलं आहे, देवाने जगावर, आपण म्हणूया तुमच्यावर आणि माझ्यावर, एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, ह्यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन मिळावे. देव त्याच्या पवित्र वचनाच्याद्वारे आत्म्याच्या सहाय्याने आज तुम्हाला आणि मला हा पवित्र संदेश ऐकण्यास आणि समजण्यास खरोखर सहाय्य करो. प्रीती करणारा देव, जिथे ह्या जगामध्ये प्रीती नाही आहे तिथे प्रीती करणारा देव आहे. आणि देवाची निर्माणकर्ता देव असल्यामुळे निर्मिती सृष्टी असलेल्या जगावर प्रीती, एवढंच नव्हे त्या देवाच्या प्रीतीचे 4 पैलू आपण बघत आहोत. सर्वात पहिलं, देव जो प्रीती आहे त्याची प्रीती शोधणारी प्रीती आहे. कसं कळतं? कारण देवाने जगावर, तुमच्यावर माझ्यावर एवढी प्रीती केली. देव आणि जग, स्वर्ग आणि पृथ्वी बघितलं का, तरीही त्या देवाची प्रीती तुमच्यावर आणि माझ्यावर आहे. कारण परमेश्वराचे नेत्र अखिल पृथ्वीचे निरीक्षण करत असतात आणि ह्यावेळी पण देव तुमच्याकडे माझ्याकडे पाहत आहे. आज प्रीती नसल्यामुळे, धोक्याच्या अनुभवातून गेल्यामुळे आपण निराश आहात का, दुःखी आहात का? कृपा करून ऐका, हे जर रहस्य एकदा आपल्याला समजलं, आपलं जीवन किती परिवर्तन होतं ते आपल्याला कळून चुकेल. का बरं? कारण आपण पापामध्ये पडलेले, देवापासून, देवाच्या आशीर्वादापासून मुकलेले, लांब केले गेलेले असे आहोत. एवढंच नव्हे, पापाचं वेतन हे मरण आहे. म्हणजे अनंत काळाकरिता देवापासून आपली ताटातूट होते. म्हणजे आपलं आणि देवाचं पुन्हा कधी समेट आपल्या कोणत्याही कृतीने होऊ शकत नाही. आणि ते होणं, ते मिळणं, तो समेट, तो आशीर्वाद, ह्याला काय म्हटलं आहे? तारण, पापक्षमा, मुक्ती, मोक्ष म्हटलेला आहे. आणि म्हणून ह्या देवाच्या प्रीतीचे 4 पैलू बघत असताना, 1, ती शोधणारी प्रीती आहे. 2, ती तारणारी प्रीती आहे. का बरं? मनुष्याचा पुत्र हरवलेल्यांना शोधावयास व त्यांना तारावयास आला आहे. त्या तारणाचं महत्त्व आपण अगोदरच्या संदेशामध्ये ऐकलं. आता ऐकल का, मी 3 बाबीकडे आपलं लक्ष वेधू इच्छितो. इट्स नॉट ओनली सीकिंग लव अँड सेव्हिंग लव, बट द लव ऑफ गॉड इज अ कीपिंग लव. ती फक्त शोधणारी तारणारीच नव्हे तर ती राखणारी, सांभाळणारी प्रीती आहे. आणि ही सांभाळणारी प्रीती म्हणजे काय बरं? ऐकलं का, देवाने तुमच्यावर माझ्यावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. म्हणजे ती शोधणारी व तारणारी प्रीती आहे. पुत्र या जगामध्ये तारण्याकरिता आला. मग कसं त्याचा अनुभव आपल्याला मिळेल? जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवितो त्याचा नाश होऊ नये. आपण सर्व पापामुळे नाशाकरिता राखलेले, ठेवलेले आहोत. पापाचं वेतन हे मरण आहे, दंड आहे, शिक्षा आहे, न्याय आहे. देवापासूनची ताटातूट म्हणजे अनंत काळाकरिता नरकामध्ये टाकलं जाणं आहे. भयंकर आहे ते. परंतु ही जर देवाची प्रीती आपल्याला कळाली, ह्या पहिल्या 2 बाबी जर आपल्याला कळाल्या, तर ह्या पुढच्या 2 बाबी आपल्या अनुभवाच्या होऊ शकतात. ते लक्षपूर्वक ऐका. म्हणून 3 बाब सांगू इच्छित आहे, द लव ऑफ गॉड इज अ कीपिंग लव. म्हणजे काय? देवाची प्रीती ही राखणारी प्रीती आहे. म्हणून पवित्र शास्त्र बायबलमधील रोमकरास पत्र त्याचा 8 अध्याय आणि 35 वचनामध्ये असं म्हटलं आहे, ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त करेल, कोण वेगळं करेल. ही अशी प्रीती आहे की या प्रीतीमुळे मला शोधलं जातं, मला तारलं जातं आणि मला घेरलं जातं. असं घेरलं जातं की ती घेरणारी प्रीती आपल्याला सांभाळते. ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त करू शकेल? आणि मग तिथे मोठी यादी दिली आहे. रोमकरास पत्र 8 अध्याय आणि 35 वचन मी वाचलं, ऐका, पुन्हा वाचतो. आपल्याला ख्रिस्ताच्या प्रीतीपासून कोण विभक्त करेल? संकट किंवा दुःख, पाठलाग, भूक किंवा नग्नता, आपत्ती किंवा तरवार करील काय? ह्या सगळ्या जीवनातील परिस्थिती तिथे सांगितलेल्या आहेत. कोणतंही संकट, कोणतंही दुःख, कोणतंही त्रास, कोणतीही परिस्थिती आपल्या जीवनातून का येईना, ख्रिस्ताच्या प्रीतीने घेरले गेलेले,
पुन्हा कधी त्या ख्रिस्तापासून विभक्त केले जाऊ शकत नाही. म्हणजे काय? नाशापासून सुटका होऊन सार्वकालिक जीवन मिळणं एक गोष्ट, परंतु ह्या जगामध्ये असताना, ह्या जगातील सर्व परिस्थितीच्या अनुभवातून जाताना ती प्रीती आपल्याला राखते, सांभाळते. आणि कोणत्या कोणत्या परिस्थिती? जर बायबल असेल तर पुढे वाचाल का? त्याच रोमकरास पत्रातील 8:8 पुढे मी थोडंसं वाचतो, आपण ऐका. असं लिहिलं आहे 37 पण ज्याने आपल्यावर प्रीती केली त्याच्याद्वारे या सर्व गोष्टीत आपण महाविजयी ठरतो. फक्त विजयी नव्हे, महाविजयी ठरतो. कोणत्या गोष्टीमध्ये? 38 बघा. कारण माझी खात्री आहे की मरण किंवा जीवन, देवदूत किंवा सत्ता, मरण असो की जीवन असो, देवदूत किंवा सत्ता, आत्ताच्या गोष्टी म्हणजे वर्तमान गोष्टी आणि किंवा येणाऱ्या गोष्टी, भविष्यकाळातील गोष्टी, वर्तमान असो की भविष्यकाळातील गोष्टी असो, पुढे म्हटलं आहे किंवा दुसरी कोणतीही निर्मिती, आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या ठाई असलेल्या देवाच्या प्रीतीपासून आपल्याला वेगळे करू शकत नाही. उंची असो, खोली असो, जीवनातील परिस्थिती असो, मागची असो, आत्ताची असो, पुढची असो, कोणतीही गोष्ट आपल्याला ख्रिस्ताच्या प्रीतीपासून विभक्त करू शकत नाही. एकदा तारले नेहमीकरिता तारले, एकदा राखले नेहमीकरिता राखले गेले. अशा कोणत्याही जीवनामध्ये परिस्थिती येऊन आपण आपल्या जीवनात निराश होऊन जातो, हो की नाही? तुम्ही असो की मी असो, आपण सगळे माणसं आहोत. आपल्याला निराश व्हायला किती वेळ लागतो? म्हणून पवित्र शास्त्र बायबलमधील हा भाग समजण्याकरिता, ही राखणारी प्रीती समजण्याकरिता, दुसरे करीन त्याचा 4:7-9 आणि तिथे असं म्हटलेलं आहे की ह्या मातीच्या भांड्यामध्ये देवाने मोठे धन ठेवले आहे. तो कोणाला लिहित आहे? विश्वासणाऱ्यांना लिहित आहे. कोण? ज्यांनी त्याच्या प्रीतीच्या द्वारे शोधण्याचा अनुभव घेतला. कोण? ज्यांनी त्याच्या प्रीतीच्या द्वारे तारण्याचा अनुभव घेतला. ही शोधणारी, तारणारी, ती राखणारी प्रीती कशी हे तो त्यांना समजून सांगत आहे. कुठे? दुसरे करिंथ 4:7 मी सांगितलं, मातीच्या भांड्यामध्ये. आपण सर्वजण मातीच्या भांड्याप्रमाणे आहोत. म्हणजे काय? मातीतून घडविलेले मातीचं भांडं फुटलं तर काय होतं? माती मातीला जाऊन मिळते. आणि म्हणून एका गीतकाराने म्हटलं, माती असशी मातीस मिळशी, माती असशी मातीस मिळशी. ते आपलं शेवट आहे. आपण मातीतून घडवलेले आणि मातीला जाऊन मिळणारे असे आहोत. पण निराश होऊ नका. जर प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास केला असेल, त्याच्या प्रीतीने शोधलेले, त्याच्या प्रीतीने तारलेले असाल, तर ऐका, या मातीच्या भांड्यामध्ये कितीही कष्ट, दुःख, त्रास, अडीअडचण का येईना, त्याची ती प्रीती ही राखणारी प्रीती होते, सांभाळणारी प्रीती होते. म्हणजे काय? जर ते वचन तुम्ही पुढे वाचलं, म्हणजे करिंथकरास दुसरे पत्र त्याचा 4:8-9 मी वाचतो, आणि वाचत असताना हे दोन शब्द तुम्ही लक्षपूर्वक पहा. कोणते दोन शब्द? तरी नाही, तरी नाही, तरी नाही. हा तरी नाहीचा अनुभव फक्त त्यांच्याकरिता आहे ज्यांनी येशू ख्रिस्ताजवळ येऊन आपल्या पापांचा पश्चाताप करून त्याला आपला प्रभू व तारणारा म्हणून स्वीकारला आहे. हा देवाचा दास किती त्रासातून, संकटातून, आजारातून, विपत्तीतून आणि विचित्र अनुभवातून गेलेला होता, तेव्हा देवाच्या आत्म्याने त्याच्याद्वारे प्रेरणादायक हे वचन आपल्याकरिता दिलेलं आढळतं. आपणही उघडून बघा बरं. कुठे? दुसरे करीन त्याचा 4:8 वचन वाचतो, जिथे असं म्हटलेलं आहे, आम्हावर चारी दिशांनी संकट येतात पण आम्ही अजून चिरडून गेलो नाही. पण नाही, ह्या भाषांतरामध्ये, दुसऱ्या भाषांतरामध्ये तरी नाही. संकट जेव्हा येतात ना, ते एका बाजूने येत नाही, ते चारही बाजूने येतात. कल्पना करून पहा, चार दिशांनी आलेल्या संकटांमुळे किती जण चिरडून गेलेले आहेत, किती जणांचा नाश झालेला आहे, किती जण त्या परिस्थितीला अगदी इतके हतबल होऊन जातात, काय करू काय नाही अशा प्रसंगामध्ये कितीतरी आत्महत्या करून जातात. माझ्या प्रियांनो, असा कधीही चुकीचा विचार आपल्या मनामध्ये येऊ देऊ नका. का बरं? जरी आपण मातीतून घडवलेले असलो, तरी ह्या मातीच्या भांड्यामध्ये एक त्याने जीवनाचा श्वास फुंकलेला आहे,
म्हणजे काय? देवाने त्याच्या स्वरूपामध्ये मनुष्याला घडवून त्याचं जीवन आपल्यामध्ये दिलेलं आहे. इतर सर्व निर्मितीपेक्षा आपण युनिक, एकमेव अशी निर्मिती आहोत. म्हणून स्वतःचं आत्मदहन करण्याचा विचार कधीही मनामध्ये येऊ द्यायचा नाही. मग कसं या परिस्थितीमध्ये मात करून महाविजयी ठरून आपण पुढे जाऊ शकतो? ही राखणारी प्रीती म्हणजे काय? सर्वात पहिली गोष्ट, संकट चोहोकडून येतात तरी पण आपण चिरडून जाऊ शकत नाही. का बरं? ही प्रीती त्यातून आपल्याला राखते, सांभाळते, बाहेर काढते. माझ्या जीवनातील अनुभव तुम्ही तुम्हाला सांगितला. मी माझ्या जीवनात आलेल्या अनेक अशा व्यक्तींच्या बाबतीत जर सांगत गेलो तर वेळ आपल्याला पुरणार नाही. मला कथा, कहाण्या, आयाबायांच्या गोष्टी सांगण्यामध्ये तात्पर्य वाटत नाही. तात्पर्य त्यामध्ये वाटतं की ज्या गोष्टी मी माझ्या डोळ्यांनी, अनुभवांनी आपल्या समोर पाहिल्या, ऐकलेल्या आहेत आणि त्यांना त्या परिस्थितीतून बाहेर आलेलं पाहून मी आनंदाने सांगू शकतो, जर देवाने हे वाक्य वचनामध्ये सांगितलेलं आहे तर तो देव ते करण्यास, राखण्यास, सांभाळण्यास समर्थ देव आहे. मला हे वचन अगोदर वाचून सांगू द्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. लक्षपूर्वक ऐका. 2 कुरिंथ 4:8-9 वाचतो. आपला शब्द आहे पण नाही, तरी नाही. इंग्रजीमध्ये त्याला म्हणतात येट नॉट किंवा बट नॉट. येट नॉट, बट नॉट, पण नाही, तर नाही, हा जो नियम आहे, हा प्रिन्सिपल जो आहे, तो फक्त येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्याद्वारे तारण मिळालेल्या व्यक्तींकरिता आहे. पण नाही, तरी नाही, येट नॉट, बट नॉट, कोणते ते शब्द? ऐका, मी वाचतो. असं लिहिलं आहे, 8 वचन काय दिलं आहे? आम्हावर 4 दिशांनी संकट येतात पण आम्ही अजून चिरडले गेलो नाही. आम्ही गोंधळलेले आहोत पण निराश झालेलो नाही. आमचा पाठलाग केला गेला परंतु परित्याग केला गेला नाही. आम्ही खाली पडलेले आहोत तरी आमचा नाश झाला नाही. देवाला धन्यवाद देऊया. ह्या 4 गोष्टी जर लक्षपूर्वक पाहिल्या ना, मनुष्य, तुम्ही असो, मी असो, जगातील कोणताही व्यक्ती असो, त्यांच्या जीवनातील अनुभवांचा या ठिकाणी उल्लेख केलेला आढळतो. आपल्या सगळ्यांना जोपर्यंत ह्या मातीच्या भांड्यामध्ये, देहामध्ये, या जगामध्ये आहोत, हे सर्व गोष्टी जे आत्ता सांगितल्या थोडक्यात, या सर्व प्रसंगांना तुम्हाला, मला, प्रत्येकाला तोंड द्यावं लागतं. म्हणून बुचकळ्यात पडू नका. कोणत्या बुचकळ्यात? अरे मी तर देवावर विश्वास ठेवतो, देवाची प्रार्थना करतो, देवाच्या मागे जातो, देवाच्या गोष्टी करण्याचा सर्व मी प्रयत्न करतो, मी चांगलं जगू पाहतो, तरी माझ्या जीवनात ह्या वाईट गोष्टी का होतात, का होतात माहिती का? हे केव्हा कळेल आपल्याला? जर तुम्ही वेळ काढून स्तोत्रसंहिता 73 वाचलं तर त्या ठिकाणी स्तोत्रसंहिता लिहिणाऱ्याला पण तसाच आभास झाला होता. काय आभास झाला होता? जेव्हा त्याने आपल्या आजूबाजूला पाहिलं, लोक देव 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 करतात खरं, फक्त तोंडाने, मनाने देवाकरिता ना विश्वास, मनाने देवाकरिता ना जगणं, अशा वरपांगीपणाचं सोंग आणि ढोंग करणाऱ्या लोकांना आपल्या अवतीभोवती पाहिलं, देवाचं नाव घ्यायचं म्हणून घ्यायचं, परंतु जगात जगायचं तर जगाप्रमाणे जगणं, जगाप्रमाणे वागणं, जगाप्रमाणे सगळ्या गोष्टी करणं, त्यांच्या जीवनाचा अनुभव होत असलेला तो काय म्हणतो माहिती का? हे देवा, हे असं कसं? मी तर तुझ्याकरिता सगळं सोडून या लोकांप्रमाणे मी जगत नाही. परंतु ते सगळं वाईट बोलतात, खोटं बोलतात, चुकीच्या गोष्टी करतात आणि त्यांच्यावर कोणती विपत्ती, संकट, आजार, दुःख नाही आहे. मी काय व्यर्थ विश्वास ठेवला आहे का? ऐका, जर त्या स्तोत्र 73:15 वाचलं ना, त्याचं उत्तर तिथं आढळेल. तो जेव्हा आपल्या मनात ह्या बुचकळ्यात पडलेला होता, चुकीचं, वाईट, खोटं आणि घाणेरडं करणाऱ्यांना काही त्रास, अडचण, आजार, दुःख होत नाही, ते आरामशीर आपलं जीवन जगू शकतात, मग मी पण त्यांच्याप्रमाणे का जगू नये? मी पण खोटं, वाईट आणि अश्लील गोष्टींमध्ये का आपलं जीवन आयुष्यक्रमण करून सुखाचे अनुभव घेऊ नये? असं कधीही विचार मनामध्ये येऊ देऊ नका. कारण 15 वचनामध्ये आल्यानंतर तो काय म्हणतो माहिती का? जेव्हा मी परमेश्वराच्या पवित्र स्थानात गेलो तेव्हा मला त्यांचा शेवट कळाला. काय शेवट? की ते घसरड्या नव्हे, निसरड्या ठिकाणावर उभे आहेत. घसरड्या ठिकाणावर असलेला व्यक्ती सावरू शकतो,
उठू शकतो. निसरड्या ठिकाणावर असलेला व्यक्ती असा निसरडून जातो की त्याला पुन्हा सावरण्याची सांभाळण्याची स्थिती त्याच्या जीवनात राहत नाही. म्हणून तर आपण हे वचन बोलत आहोत. ह्या पवित्र वचनातून ह्या पवित्र परिस्थितीमध्ये आपण एकत्र आणून, मी माझ्या मनच्या गोष्टी सांगत नाही आहे, मी देवाच्या वचनातील सत्य गोष्टी आपल्यासमोर सांगत आहे. काय ह्या चार परिस्थिती कोणत्या? हा दास, देवाचा दास देवाच्या लोकांना लिहून म्हणतो, ह्या सगळ्या गोष्टी ज्या प्रत्येकाच्या जीवनात येतात त्या तुमच्याही जीवनात येतील. म्हणून भूतकाळात पडून देवाला प्रश्न करू नका, देवावर शंका बाळगू नका, देवाला आपल्या जीवनातून सोडून देऊन त्याचा त्याग करू नका. तर काय करा? त्याच्या पवित्र स्थानात जा, त्याचं पवित्र वचन हातात घ्या. त्याच्या वचनातून आपल्याला काय सांगतून मिळतं? काय? जरी चोहोकडून संकटे आली तरी आम्ही चिरडले गेलो नाही. माझ्या प्रियांनो, आज कित्येक जण चिरडले जातात. हा तरी नाहीचा अनुभव, त्याला मी राखणारी प्रीती म्हणून म्हणू इच्छितो, ही फक्त त्यांच्याकरिता आहे ज्यांनी आत्ता आपल्या पापांचा पश्चाताप करून येशू ख्रिस्ताला माझा प्रभू व माझा तारणारा म्हणून स्वीकारलेलं आहे. इतरांकरिता ही सांभाळणारी राखणारी प्रीती नाही. म्हणून आज या परिस्थितीमध्ये तुम्ही निराश न होता आज आपल्या पापांचा पश्चाताप करून येशू ख्रिस्ताकडे याल का? त्याला आपला प्रभू व तारणारा म्हणून स्वीकार करून त्याला आपलं जीवन तुम्ही द्याल का? तो प्रभू आत्ता ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकरिता पण करण्यास तयार आहे. तो प्रभू आपल्याला बोलवतो आणि तो काय म्हणतो माहिती का? अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या. जगातील लोक काय म्हणतात? अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही तिकडे जा, त्यांच्याकडे जा. हे सगळे आपल्याला दुसरीकडे पाठवतील. दुसरं मग व्यक्ती असो, दुसरं मग शक्ती असो, दुसरे मग पर्याय असो, ह्या सगळीकडे ते जायला सांगतील. परंतु एकच असा प्रभू येशू ख्रिस्त आणि तो काय म्हणतो? अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, आपण आहात का? तुम्ही सर्व इकडे तिकडे जाऊ नका, तुम्ही माझ्याकडे या. माझ्याकडे या म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताकडे या. आणि तो काय करेल? म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. ती राखणारी प्रीती आहे, ती शोधणारी प्रीती, ती तारणारी प्रीती, ती राखणारी प्रीती. आज ती प्रीती सांभाळ करण्यास आत्ताच नव्हे, भूतकाळातील गोष्टी तुम्हाला सतावणाऱ्या असतील, वर्तमानात काळातील प्रसंग भयंकर असतील, भविष्य काळाची चिंता काळजी आपल्या मनामध्ये घर करून बसलेली असेल, ह्या सर्व काळातील सर्व परिस्थितींवर मात करून पुढे नेण्याकरिता जर कोण समर्थ असेल तर ही राखणारी देवाची प्रीती, देव प्रीती आहे. त्याची प्रीती जर एकदा चाखली ना, तुमचं जीवन अगदी बदलून जाईल. एका देवाच्या दासाने सांगताना असं म्हटलं, चख कर मैंने जाना है यहोवा कैसा है भला, चख कर मैंने जाना है यहोवा कैसा है भला, उद्धार करता की शरण में मैं आके धन्य हुआ, उद्धार करता की शरण में मैं आके धन्य हुआ, चख कर मैंने जाना है. आज तुम्ही चव घ्याल का? आज तुम्ही चाखून पाल का की देवाची ही प्रीती ही फक्त शोधणारीच नव्हे, सापडणारी प्रीती, ही फक्त तारणारीच नव्हे तर देवाशी समेट करून घेणारी प्रीती, ही फक्त राखणारीच प्रीती नव्हे तर ती आपल्याला सर्व परिस्थितीमध्ये विजय देणारी प्रीती आहे. आणि आज ही आपल्याकरिता उपलब्ध आहे ह्या देवाच्या वचनाप्रमाणे. आज तुम्ही त्याला म्हणाल का? त्याची इच्छा काय माहिती का? त्याने तुमच्यावर माझ्यावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला प्रभू येशू ख्रिस्त ह्यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन मिळावे. आज हे सार्वकालिक जीवन मिळण्याकरिता तुम्हाला एकच गोष्ट करण्याची गरज आहे. काय? हे देवा, मी पापी आहे, मी जन्माने कर्माने जगण्याने वागण्याने पापी आहे, पापी आहे, पापी आहे. आपल्या स्वतःचं पाप कबूल करून पश्चाताप करून पापाचं वेतन मरण जे माझ्याऐवजी प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला देऊन जे देवाने आपल्यावर प्रीती व्यक्त केली त्याच्यावर जर विश्वास ठेवला मनापासून, पश्चाताप करून येशू ख्रिस्ताला प्रभू म्हणून जर आत्ता ग्रहण केलं तर ही शोधणारी
ही तारणारी आणि ही राखणारी प्रीती आपली होऊ शकेल. प्रभू हे वचन समजण्यास आपलं सहाय्य करो. देव बाप आपणास विपुल आशीर्वाद देव. आमेन.